Hello friends, welcome to the channel. Here I am Somaiya and you all are learning English grammar with me. Friends, today we are going to learn or we are going to take example of direct indirect speech. आपण काय करणार आहोत तर direct indirect speech याचे जास्तीचे example आपण आज अभ्यास करणार आहोत. So that it will be a good revision for everyone. So let's start. I have written few examples on the board. हे पण आहेत आणि अजून थोडे घ्यायचे आहेत. मिनिमम 10 ते 12 आपले एक्झाम्पल होणार आहेत आणि त्या सगळ्या प्रकारातले एक एक असणार आहेत. टेन्स सुद्धा आपण एक एक कव्हर करणारच आहोत. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पहिला सेंटेन्स काय आहे बघा. ही सेड टू हर आय एम बिझी टुडे. आता ही सेड टू आहे आणि हे सगळे आता विधानार्थी आपण बघणार आहोत. नंतर प्रश्नार्थ, आज्ञार्थी ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघूया, पहिलं आहे काय, ही सेड टू हर आय एम बिझी टुडे. आता ही सेड टू हर आहे तर सेड टू साठी आपण काय घेणार, टोल्ड घेणार. जर फक्त सेड असतं तर आपण ते तसंच ठेवलं असतं. ही टोल्ड हर, कंजंक्शन कोणतं वापरणार, दॅट वापरणार. ही सेड टू, ही सेड, सॉरी, ही टोल्ड हर दॅट. आयचं होणार ही. आपण आता रिपोर्टिव स्पीचचा काळ बदलतोय. का बदलतोय, कारण इथे सेड टू आहे. जर फक्त सेज असेल, इथे रिपोर्टेड वर्ब सेज असेल तर पुढचा काळ कधीही बदलायचा नाही, तो आहे तसाच ठेवायचा. हे आपण बघताना मी सांगणारच आहे. हर, सॉरी, ही टोल्ड हर दॅट ही वॉज बिझी. आता या टुडेचं होणार दॅट डे. बघा, ही टोल्ड हर दॅट ही वॉज बिझी दॅट डे. अवतरण चिन्ह काढून टाकलं. दुसरं वाक्य काय आहे बघा, सीमा सेज आय एम गोइंग टू पुणे. आता इथं सेज आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का, कारण सेजचं वाक्य जेव्हा असतं त्यावेळी रिपोर्टेड जो स्पीच असतो त्याचा काळ कधीही बदलायचा नाही. काळ म्हणजे काय, तर हे जे आहे ना हे कधी आपण बदलायचं नाही, ते प्रेझेंटमध्येच ठेवायचं. मग त्याला अनुसरून काय चेंजेस करावे लागतील ते मात्र करायचे, पण काळ मात्र तोच ठेवायचा. जसं की आता इथला काळ आपण काय केला, इथं प्रेझेंट होतं त्याला आपण काय केलं, पास्टमध्ये केलं. पण इथं प्रेझेंट आहे तर ते प्रेझेंटच ठेवावं लागणार. बाकीचे रिलेटेड चेंजेस करायचे पण टेन्स मात्र प्रेझेंटच ठेवायचा. का, तर इथं सेज आहे म्हणून. ओके, तर बघा काय होणार, सीमा सेज, सेज आहे तसंच ठेवलं, दॅट. सीमा सेज दॅट. आयचं होणार शी. एम आता आपण आहे तसं घेऊ शकत नाही, कारण आयच्या रिलेटेड एम आलं होतं. मग आता शीच्या रिलेटेड हेल्पिंग वर्ब काय येणार, शी इज येणार. बाकी आहे तसं, शी इज गोइंग टू पुणे. हे महत्वाचं आहे, कारण का सांगते पुन्हा एकदा, कारण सेजचं वाक्य आहे. भरपूर वेळा विद्यार्थी सेज आहे का सेड आहे हे न बघता डायरेक्ट सगळं चेंज करायला लागतात. तेच आपण तिथंच तिथं मार्क खातो आणि आपला तिथं एक मार्क जातो. चला, तर हे कळालं असेल. आता पुढचं बघूया. मीना सेड आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2011. आता हा काळ कोणता आहे, तर हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता याचं काय चेंज करायचं, आय हॅव बीन आहे ते तिथं होणार हॅव बीन, होणार ते हॅड बीन मध्ये कन्वर्ट होणार. ओके, तर करूया. चला, मीना सेड आहे तसं घेतलं. का, तर सेड टू ऐकणारा कोणी नाही इथं, म्हणून मीना सेड आहे तसंच राहणार. मीना सेड दॅट. आयचं होणार शी. हॅवचं होणार हॅड. बीन आहे तसं आणि बाकी पुढे आहे तसं. हिअरचं होणार देअर. जिथं जिथं चेंजेस करता येतात आपल्याला तेवढेच चेंज करायचे. आणि काय काय चेंज करावं लागतं, कुठं कुठं काय चेंज होतं, याचा सगळा डिटेल अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला आहे. तर तुम्ही तो अजून बघितला नसाल तर तुम्ही तो चॅनलला जाऊन बघू शकता. तर बघा इथं काय आहे, मीना सेड दॅट
She had been working there since 2011. आता बघा since साठी मी आणखीन एक पर्टिक्युलर सांगते तुम्हाला. Since आणि for इथं जर working here from last 10 years असं जर असतं तर इथं काय आलं असतं working here for last 10 years असं आलं असतं. ओके फॉर कधी येणार एखादं ड्युरेशन सांगितलं जातं पण इथं ड्युरेशन सांगितलंय का नाही. इथं काय सांगतोय पर्टिक्युलर एक इयर सांगतोय म्हणजे पर्टिक्युलर एक टाइम दाखवलं जातंय म्हणून इथं सिन्स आलेलं आहे. बघा हे काय आहे तर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे सिन्स. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे खूप. चला आता पुढचं बघूया. बघा पुढचे वाक्य आहे त्यातलं पहिलं आहे She said to him, I am reading the book. आता said to आहे त्यामुळे आपण आता इथला काय बदलणार. Says असतं तर बदलला नसता. तर कसं होणार बघा वाक्य. She said to him याच्याऐवजी आपण तिथं told घेणार याच्याऐवजी. Told him that I ला काय चेंज करणार. I हे कशानुसार चेंज करणार तर शी नुसार आपण चेंज करणार. ते होणार शी आणि एमचं होणार वॉज कारण शी वॉज येणार रीडिंग द बुक. झालं आपलं वाक्य. शी टोल्ड हिम दॅट शी वॉज रीडिंग द बुक. नेक्स्ट राम सेड आय ड्रोव द कार. आता यामध्ये राम सेड आहे फक्त त्यामुळे सेडचं सेडच राहणार ऐकणारं कोणी नाहीये. कंजंक्शन घेतलं दॅट आय सेड दॅट आय रेफर रामला रेफर करून आपण चेंज काय करणार ही मध्ये करणार. आणि हे काय आहे हे पास्ट टेन्स आहे सिम्पल पास्ट आहे तर सिम्पल पास्टचं आपण काय करणार परफेक्ट पास्ट मध्ये करणार. म्हणजे आता इथं ड्रो आहे पास्ट आहे आणि परफेक्ट पास्ट मध्ये करायला आपल्याला काय घ्यायला लागणार तर हॅड घ्यायला लागणार आणि हॅडच्या नंतर त्याचं तिसरं रूप म्हणजे ड्रिव्हन. आता हे काय आहे ड्राईव्हचे रूप आहेत ना. ड्राईव्ह हे व्ही वन झालं ड्रो व्ही टू झालं आणि ड्रिव्हन हे व्ही थ्री झालं. बघा ही हॅड ड्रिव्हन द कार हे झालं याचं उत्तर. आता पुढचं बघूया नंबर सिक्स. शीला सेड टू मीरा आय वुड हेल्प यू. आता सेड टू आहे म्हणून फक्त इथं टोल्ड आपण घेणार. Sheila told to Meera that I हे शीला ला रेफर करून चेंज होणार ते होणार शी वुडच राहणार वुडच शी वुड हेल्प. आता हे यू कशामध्ये चेंज होणार तर हर मध्ये चेंज होणार मीराला धरून. ओके तर काय झालं शीला टोल्ड मीरा that she would help her. Next, he said to her, I might go to market. तर said to आहे म्हणून told घेतलं. He told her that he might go to market. झालं आपलं वाक्य. आता पुढे आपण थोडी प्रश्नार्थक आणि आज्ञार्थक घेऊया. आता बघा ही काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्या समोर आहेत. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये ज्यावेळी हा रिपोर्टेड वर्ब असतो तो थोडा आपल्याला कसा चेंज करावा लागतो कधी आस्क घ्यावं लागतं आस्क म्हणजे त्याचा पास्ट टेन्स आस्कचा आस्क पास्ट टेन्स घ्यावा लागतो किंवा वाक्य बघून आपण वंडर्ड घेऊ शकतो वॉन्टेड टू नो घेऊ शकतो जर आपण कशाची इन्क्वायरी करत असेल तर इन्क्वायर्ड घेऊ शकतो. अशा पद्धतीचे मी चार लिहिलेले आहे चार ठिकाणी हे वेगवेगळे येणार आहे. तर बघा पहिलं काय आहे माय फादर सेड व्हॉट इज माय मदर डुईंग. तर आता इथं कसं येणार बघा माय फादर आस्ट वॉट आहे. आता आपण दॅट न घेता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन जेव्हा असेल तर तोच डब्ल्यू एच क्वेश्चन आपण खाली आहे तसा कॅरी फॉरवर्ड करायचा म्हणजे काय होणार वॉटच येणार. माय फादर आस्क्ड व्हॉट इज माय मदर आहे ना.
आता त्यावेळी आपण इज माय मदर आहे ते काय करणार, माय मदर इज करायचं. ओके, माय मदर, माय मदर आहे तसे राहणार. आता इजच काय होणार, इजच आपण काय करणार, वॉज करणार, कारण आपण पास्ट टेन्स करतोय. माय मदर वॉज डूइंग, आणि इंट्रोगेटिव्ह मार्क काढून टाकायचं. माय फादर आस्क्ड व्हॉट माय मदर वॉज डूइंग, झालं, संपलं वाक्य, म्हणजे उत्तर याचं आपल्याला मिळालं. आता पुढे बघूया. द टीचर सेड वेअर आर युअर बुक्स. आता टीचर काय करतात की त्या मुलाला विचारत आहेत की तुझे बुक्स कुठे आहेत, म्हणजे त्यांना काय करायचं ते माहीत करून घ्यायचं आहे की त्याच्या बुक्स कुठे आहेत. म्हणून आपण याला रेफर करून कोणतं आता रिपोर्टिंग वर्बच्या ऐवजी काय घेणार, वॉन्टेड टू नो घेणार. मग आता इथं वाक्य कसं होणार, द टीचर वॉन्टेड टू नो वेअर, का वेअर घेतलं, कारण आता इथं आपण हे वाक्य जोडायला हे डब्ल्यू एच क्वेश्चनचा तो वर्ड जो आहे तो वर्ड आहे तसा आपण घेतला वेअर. आता आर यू आहे तर तिथं युअर आर हे करून काय करायचं, आपण तिथं काय करणार की हे इकडं तिकडं इंटरचेंज करायचं. ओके, तर कसं होणार बघा, द टीचर वॉन्टेड टू नो वेअर, आता पुढे काय येणार बघा, आर इकडं जाणार आणि युअर इकडं येणार आहे, तर त्या हिशोबाने चेंजेस कसे होणार बघा इथं. वेअर माय, आता युअर आहे ना, मला विचारत आहे सपोज, तर युअरच्या ऐवजी आपण इथं काय करणार, माय घेणार. ओके, जरी इथं कोणाला दिलं नसलं तरी आपण समजून घेऊया की हे मलाच विचारत आहेत, म्हणून इथं काय होणार, वेअर माय, त्याच्यानंतर आपण काय करणार तिथं, वेअर माय बुक्स, युअर बुक्स आहे ना, तर ते आपण माय बुक्स केलं तिथं, आणि आर च होणार वेअर. तर बघा कसं झालं वाक्य, द टीचर वॉन्टेड टू नो वेअर माय बुक्स वेअर, झालं. आता पुढे बघूया, मनोज वंडर्ड व्हॉट कॅन इट बी. आता मनोज वंडर्ड आहे तसं ठेवणार, कारण तिथं सेड असतं तर आपण काहीतरी चेंज केलं असतं. मनोज वंडर्ड व्हॉट, आता हे इट कॅन करायचं, कॅन इट आहे ते इट कॅन करायचं, तर व्हॉट इट कॅनच होणार कुड आणि बी झालं याचं उत्तर. मनोज वंडर्ड व्हॉट इट कुड बी. आता आय आस्क्ड माला वेअर डू यू लिव. आता मी इन्क्वायरी करते मालाशी की बाबा तू कुठे राहती, तर इथं काय येणार, आस्कच्या ऐवजी एन्क्वायर्ड येणार. I inquired Mala where she live. आता यू डू असं करणार आणि यूच आपण चेंज काय केलं, शी केलं, आणि डू का घेतलेलं आहे, कारण लीव साठी इथं डू आलेलं आहे, त्यामुळं डू आपण कॅन्सल करणार नंतर आणि लीव्स आपण काय करणार, लेट करणार, म्हणजे पास्ट टेन्स घेतला. आता राहिलेले आपण काय करूया, पुढचे बघूया, ते आहे येस नो टाईपचे एक दोन बघूया आणि नंतर आपण अज्ञार्थीचे एक दोन तीन बघूया. आता बघा हे काही आहेत, आता हे येस नो टाईप आहे आणि तिकडं इम्पेरेटिव्ह आहे. बघा, आय आस्क आर यू बिझी. आता इम्पेरेटिव्ह सॉरी येस नो टाईपचं असताना वर्ब रिपोर्टेड वर्ब जो असतो, मग अशी मी जसं सांगितलं जे आपण तिथं आस्क घेऊ शकतो, इन्क्वायरी घेऊ शकतो, वॉन्टेड टू नो, इथंही आपण तसंच घेऊ शकतो. फक्त इथं एकच चेंज काय होतो की वर्ड डब्ल्यू एच क्वेश्चन, त्यावेळी आपण काय केला, डब्ल्यू एच क्वेश्चनच्या मध्ये डब्ल्यू एच वर्ड आहे तसा खाली घेतला. आता इथं हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण काय वापरणार, कंजंक्शन म्हणून इफ किंवा दॅटचा, इफ किंवा वेदरचा वापर करणार. तर आता इथं कसं होणार बघा, I asked or I inquired, हे सुद्धा चालेल. I asked, आता इथं मी वेदर आणि वाक्य जोडते, वेदर आर यू आहे ते यू आर करायचं. ओके, आय आस्क वेदर ही शी काय, आता मी कुणाला विचारले असेल ते, हा वेदर सपोज मी तिला विचारलं, शी वॉज बिझी, हे असं म्हणायचं झालं याचं उत्तर. आता बघूया, सीमा सेड टू राम विल यू हेल्प मी.
आता इथं सेड टू च्या साठी आता काय करणार आपण आस्क घेणार, कारण इथं काय अशी ऑर्डर वगैरे आपल्याला म्हणजे इन्क्वायरी वगैरे काही दिसत नाहीये किंवा काय जाणून घ्यायचं असं काही दिसत नाहीये, म्हणून आपण इथं आस्क घेणार राम वेदर विल यू. आता हे इकडे तिकडे इंटरचेंज करायचं आणि त्याच्यानुसार आपण बदल करायचं. यू साठी घेणार आपण ही, कारण रामला ती विचारते. वेदर ही वुड, वुड का घेतलं तर इथं विलचा पास्ट घेतला आपण वुड. हेल्प, आता मी हे सीमाच्या रिलेटेड आहे त्यामुळे तिच्या रिलेटेड आपण चेंज करणार हर येणार. म्हणजे काय झालं, सीमा आश राम वेदर ही वुड हेल्प. नेक्स्ट बघूया मदर सेड डोंट टच इट. आता इथे येणार हे काय आहे इम्पेरेटिव्ह आहे. इम्पेरेटिव्ह मध्ये आपण काय करतो कमांडेड ऑर्डर्ड किंवा तिथे आपण काय सांगतो आपण कमांडेड घेतो ऑर्डर घेतो आणि तिथं आपण सांगतो आणखी रिक्वेस्टेड घेतो किंवा थ्रेटन्ड घेतो. परिस्थिती बघून आपण त्यानुसार घेणार. आता ती वॉर्न करते मदर वॉर्न टू ने आपण वाक्य इथं जोडणार मदर वॉर्न. आता इथं आपण टू हे कंजंक्शन म्हणून वापरणार आणि इथं काय येणार बघा द मदर वॉर्न टू. आता डोंट टच आहे ते आपण काय करणार नॉट टू टच इट झालं. नेक्स्ट टीचर सेड टू हिम स्टँड अप. आता टीचरने काय केली तर आज्ञा दिली आहे बरोबर. मग आता इथं कसं येणार टीचर ऑर्डर टू स्टँड अप झालं वाक्य. आता पुढचे आहे हे आपण त्याला म्हणतो एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी मार्क आहे तर इथं एक्सक्लेमेटरी आपण ज्यावेळी करतो त्यावेळी रिपोर्टिंग वर्ब आपण एक्सक्लेम्ड डिक्लेअर्ड वंडर्ड क्राईड आउट किंवा वेस्ट प्रेड यापैकी योग्य ते वापरून त्याच्या पुढे आपण आपण काय घेतो विथ सॉरो विथ रिग्रेट विथ डिलाईट विथ जॉय इन अँगर या पद्धतीने योग्य ते तिथं आपण वापरतो. तर लास्टचे दोन आहेत ते आपण आता बघूया काय आहे बघा. ही सेड अलास माय फ्रेंड डाइड यस्टरडे. आता याचं उत्तर कसं होणार ही एक्सक्लेम्ड विथ द सॉरो. का काय येणार ही विथ द सॉरो. एक्सक्लेम तर घ्यायचंच आहे आपल्याला पण विथ द सॉरो काय घेतलं तर पुढे काय आहे सिच्युएशन त्यानुसार आपण इथं अजून ऍड करतोय ही एक्सक्लेम्ड विथ द सॉरो. काय येणार सॉरो दॅट दॅटनी आता वाक्य जोडणार दॅट. आता पुढे काय येणार बघा ही इज अ फ्रेंड डाईड प्रिव्हियस डे. आता आलास काढून टाकायचं त्यातनं प्रिव्हियस डे हे झालं याचं उत्तर. पुढचं आहे इम्पॉसिबल सेड राम. आता इथं काय येणार रामनी सुरुवात करणार हे आधी घेणार आणि तिथं आपण कसं घेणार तर राम एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज इम्पॉसिबल. हे वाक्य असं झालं याचं. तर बघा भरपूर उदाहरणं झालेली आहेत. भरपूर म्हणजे भरपूर उदाहरणं झालेली आहेत. तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला अभ्यास झाला असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.